नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपण आपल्या व्हिडिओमध्ये आज शिकणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स, म्हणजे साधा वर्तमान काळ. आपण आज शिकणार आहोत साध्या वर्तमान काळाची रचना कशी करायची, साध्या वर्तमान काळाची वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशी तयार करायची यावरती आज आपण डिस्कशन करणार आहोत. आणि नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडेल आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स 100% कळेल. फक्त त्यासाठी आपल्याला ही व्हिडिओ पूर्ण पाहावी लागेल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे रचनासूत्र आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं. पहा, यस प्लस व्ही वन प्लस ओ म्हणजे काय? करता. यस म्हणजे सुरुवातीला आपल्याला करता लिहायचं आहे आणि त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप आणि नंतर कर्म. ओके, हे रचनासूत्र 100% नीट लक्षात ठेवायचं आहे, पाठच करून ठेवायचं आहे. यस प्लस व्ही वन प्लस ओ. यस म्हणजे सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे करता. नंतर आपल्याला व्ही वन लिहायचं आहे म्हणजे क्रियापद लिहायचं आहे, म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. ओके, आणि त्यानंतर ओ म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आणि आता आपण वाक्य पाहू शकतात. एक्झाम्पल बघा, पहिला ही इट्स अन ॲपल, म्हणजे पहिला आपण काय वापरलाय? करता. करता कोण आहे? ही. ही म्हणजे तो. ओके, त्यानंतर इट्स क्रियापदाचं पहिलं रूप आहे, इट्स. ओके, आणि त्यानंतर अन ॲपल म्हणजे काय खातोय, कर्म काय आहे? तर ॲपल आहे, तो सफरचंद खातो. ओके, दुसरं वाक्य आहे दे इट अन ॲपल, ते काय करतात? सफरचंद खातात. दे म्हणजे पहिला आपण लिहिला करता, त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप आहे इट, आणि नंतर कर्म काय आहे? अन ॲपल. फक्त मराठी वाक्य लक्षात घ्या, तो सफरचंद खातो आणि ते सफरचंद खातात. इथे शेवटी तो येतो किंवा त येतो. ओके, तर अशा प्रकारे शेवटी तो आणि त येतो असं जर मराठी वाक्य असेल तर समजायचं का ते मराठी वाक्य साध्या वर्तमान काळातलं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे. आणि त्याला इंग्रजीमध्ये करताना आपण काय करणार? ही इट्स अन ॲपल आणि दे इट अन ॲपल ही दोन वाक्य आहेत. आता इथे एक लक्षात घ्या गोष्ट, की पहिल्या वाक्यामध्ये पहा काय आहे, ही इट्स अन ॲपल, आणि दुसऱ्या वाक्यात आहे ही इट अन ॲपल. म्हणजे पहिल्या वाक्यात क्रियापद जे आपलं इट आहे त्याला यस प्रत्यय लावला आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये यस प्रत्यय लावला नाही, असं का? तर हा सिंपल प्रेझेंट टेन्समधला नियम आहे, तो लक्षात ठेवायचा आहे. आपला कर्ता जर थर्ड पर्सन सिंग्युलर व्हर्ब असेल, उदाहरणार्थ ही असेल, शी असेल, राम असेल, श्याम असेल, सीता असेल, गीता असेल, तर अशा प्रकारच्या थर्ड पर्सन सिंग्युलर व्हर्ब नंतर आपला जर क्रियापद असेल तर त्या क्रियापदाला यस किंवा ई एस प्रत्यय लावायचा आहे. ओके, आणि जर आपलं क्रियाप करता जर अनेक वचन असेल, दे असेल, वी असेल किंवा आय जरी असेल, तरी आपल्याला यस प्रत्यय लावायचा नाही. ओके, हा नियम फक्त सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आहे, त्यामुळे तो समजून घ्यायचा आहे आपल्याला. तर अशा प्रकारे आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स नक्कीच समजला असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल पास्ट टेन्स आणि इतर सर्व प्रकारचे टेन्स आपण शिकणार आहोत. ओके, धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ जो आहे तो आपण शिकणार आहोत. तर तुम्ही ही व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा, तुम्हाला 100% सिंपल पास्ट टेन्स हा जो आहे तो कळणार आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिलेला आहे आणि यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इतर सर्व टेन्सवरती चर्चा करणार आहोत. ओके, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचा हा जो फॉर्म्युला आहे, जे रचनासूत्र आहे, ते आपल्याला समजून घ्यायला हवं आहे. रचनासूत्र काय आहे? तर यस प्लस व्ही टू प्लस ओ. यस म्हणजे करता असतो, व्ही टू म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप, पास्ट पार्टिसिपल त्याला असं आपण म्हणतो, आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आपल्याला लिहायचं आहे. ही जी रचना आहे ही लक्षात ठेवायची आहे. एक गोष्ट समजून घ्यायची की सिंपल पास्ट टेन्स असा एकच टेन्स आहे की ज्याच्यामध्ये आपण व्ही टू वापरतो, क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल आपण वापरतो. इतर कुठल्याही प्रकारच्या टेन्समध्ये आपण या प्रकारचा व्ही टू वापरत नाही. ओके, एकतर व्ही वन वापरतो, व्ही थ्री वापरतो किंवा व्ही आय एन जी आपण वापरत असतो. आता या रचनेनुसार आपल्याकडे उदाहरण काय होऊ शकतं? तर पहा, पहिलं एक्झाम्पल आहे ही एट अन ॲपल, बरोबर. ही म्हणजे पहिला करता म्हणजे ही, एट म्हणजे ईटचं दुसरं रूप. ओके, खाणे त्याचं दुसरं रूप ईट, ईटचं दुसरं रूप एट येतं. आणि नंतर कर्म काय आहे? अन ॲपल. ओके, ही एट अन ॲपल म्हणजे त्याने सफरचंद खाल्ला. त्यानंतर दुसरं वाक्य आहे दे एट अन ॲपल, त्यांनी सफरचंद खाल्ला. तर अशा प्रकारे ही दोन उदाहरणं जी आहेत ते आपण लिहू शकतो. फक्त समजून घ्यायचं आहे आपल्याला इथे रचनासूत्र, करता मग क्रियापदाचं दुसरं रूप आणि त्यानंतर आपल्याला कर्म लिहायचं आहे, म्हणजे ही एट अन ॲपल किंवा दे एट अन ॲपल. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे साध्या भूतकाळ हा एकमेव असा काळ आहे की ज्यामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं जातं.
इतर कुठल्याही काळामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं जात नाही, फक्त याच काळामध्ये वापरलं जातं. ओके, तर अशा प्रकारे आपण सिंपल टेन्सचं रचनासूत्र पाहिलं. एस प्लस व्ही टू प्लस ओ म्हणजेच कर्ता अधिक क्रियापदाचे दुसरे रूप अधिक कर्म. उदाहरण पण पाहिले आपण, ही एट अन ॲपल किंवा दे एट अन ॲपल म्हणजे त्यांनी सफरचंद खाल्ला. ओके, तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सिंपल पास्ट टेन्स शिकलो. आजच्यासाठी एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या टेन्सवरती चर्चा करूयात. क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत सिंपल फ्युचर टेन्स. आपण आज शिकणार आहोत, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्सवरती चर्चा केलेली आहे. आज आपण सिंपल फ्युचर टेन्सवरती डिस्कशन करू आणि त्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये इतर काळांचा आपण अभ्यास करणार आहोत. फ्युचर टेन्सचं रचनासूत्र आपल्याला अगोदर नीट समजून घ्यावं लागेल काय आहे. तर एस प्लस विल प्लस व्ही वन प्लस ओ. ओके, म्हणजे कर्ता अधिक विल प्लस क्रियापदाचे पहिले रूप अधिक कर्म हे आपलं रचनासूत्र आहे. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणजे पहिला कर्ता, एस म्हणजे काय, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, विल म्हणजे किंवा शाल पण वापरतो आपण बऱ्याच ठिकाणी, विल म्हणजे क्रियापदाचं सहाय्यकारी क्रियापद आणि व्ही वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आणि ओ म्हणजे कर्म. उदाहरणं जर आपण पाहिले, आपल्यासमोर दोन उदाहरणं आहेत. पहिलं आहे ही विल ईट अन ॲपल आणि दुसरं आहे दे विल ईट अन ॲपल. म्हणजे पहा, ही म्हणजे पहिला कर्ता म्हणजे ही, त्यानंतर विल आहे आपलं सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप ईट आणि नंतर कर्म काय आहे अन ॲपल. ही विल ईट अन ॲपल किंवा ही विल ईट अ मँगो, ही विल ईट अ पायनॲपल. ओके, अशा प्रकारे आपण वाक्यरचना करू शकतो. दुसरं उदाहरण आपल्यासमोर आहे दे विल ईट अन ॲपल म्हणजेच ते सफरचंद खातील आणि ही विल ईट अन ॲपल म्हणजे तो सफरचंद खाईल. तर अशा प्रकारे ही दोन उदाहरणं आपल्याला सांगता येतील. आणि साध्या भविष्यकाळामध्ये नेहमी सहाय्यकारी क्रियापद येते. ओके, हे लक्षात ठेवायचं, साध्या भविष्यकाळात नेहमी सहाय्यकारी क्रियापद येते. म्हणजे साधा वर्तमान काळ असेल तर राम गोज टू स्कूल होईल, तिथे सहाय्यकारी क्रियापद बऱ्याचदा येत नाही किंवा काही काही वेळेस येतं. परंतु फ्युचर टेन्स असेल तर सिंपल फ्युचर टेन्समध्ये शक्यतो 100% बऱ्याच ठिकाणी 100% म्हणजे आपल्याला सहाय्यकारी क्रियापद येतं, विल किंवा शाल अशा प्रकारे सहाय्यकारी क्रियापद येतच असतं नक्की. परंतु सिंपल प्रेझेंट किंवा पास्ट टेन्समध्ये बऱ्याचदा येत नाही. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्स शिकलो. यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या टेन्सवरती चर्चा करूयात.